विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की विश्वामित्र नद्यांना वारंवार विनंती करतात, परंतु देवेंद्राची अवज्ञा होईल म्हणून आपला प्रवाह कमी करण्यासाठी त्या नकार देतात. त्यानंतर त्या पुढील उतारामध्ये नेमकं काय दिलंय ते आता आपण जाणून घेऊया. बघा, जेव्हा नद्यांनी नकार दिला तेव्हा विश्वामित्र पुन्हा पुन्हा नद्यांना विनंती करताय की हे माते, आमच्यासाठी तू आपला प्रवाह कमी कर. तिला वारंवार माता संबोधतात, आई संबोधतात आणि नदीला पुन्हा पुन्हा विनंती करताय की आपला प्रवाह कमी करावा. तेव्हा नदी म्हणते की मी प्रवाह कमी केला तर देवेंद्राची अवज्ञा होईल. त्यानंतर पुन्हा विश्वामित्र विनवणी करताय की हे माते, आम्ही तुझे उपकार कधीही विसरणार नाही, तू आमच्यासाठी उज्ज्वल हो. मला आम्हाला हा प्रवाह पार करायचा आहे, ओलांडायचा आहे आणि म्हणून मला माझ्या परिवाराचे रक्षण करायचे आहे, या गोधनाचे रक्षण करायचे आहे, म्हणून आपण मी वारंवार आपल्याला विनवणी करत आहे, हे माते आमच्यासाठी उज्ज्वल हो. तेव्हा नदी म्हणते की मी प्रवाह कमी करेल, परंतु तुम्ही देवेंद्राचे उपकार विसरू नका की ज्यांनी आम्हाला हा मार्ग दिलेला आहे. तेव्हा विश्वामित्र नद्यांना आश्वासन देतात की हे माते, आम्ही देवेंद्राची अवज्ञा होईल असं काहीही करणार नाही, आम्ही नेहमीच तुमच्या उपकारात राहणार आहोत आणि म्हणून तुमचे उपकारही आम्ही कधीही विसरणार नाही. तेव्हा नदी पुन्हा म्हणते की तुमचे पुढील वंशज जे आहेत त्यांनी जर तुझे हे वचन पाळलं नाही तर. तेव्हा विश्वामित्र पुन्हा तिला आश्वासन देण्याचा प्रयत्न करतात की हे माते, सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे नद्यः सुखिनः वहन्तु, सगळ्या नद्या या आनंदाने वाहो, सर्व लोक सुखी हो, असं तिला आश्वासन देतात. पुन्हा वारंवार तिला माता म्हणून विनवतात आणि नंतर ही स्वतःशीच म्हणते की हा मानव आपल्याला माता म्हणतोय. आणि तेव्हा नदी विश्वामित्राला म्हणते की तू जर आम्हाला माता म्हणत असेल तर आम्हाला सांगा, कोणती आई आपल्या पुत्राला मदत करणार नाही, म्हणून आम्ही तुझ्यासाठी आमचा प्रवाह कमी करतो. अशा प्रकारे विश्वामित्रांनी वारंवार विनवणी करून नदीला आपला प्रवाह कमी करण्यासाठी प्रवृत्त केले. तेव्हा त्याच्यावर प्रसन्न होऊन नदी सुद्धा उथळ झाली आणि विश्वामित्र आपला परिवार व गोधन सर्व घेऊन सहजपणे नदीचा प्रवाह पार करून गेले. अशा प्रकारे मित्रांनो, ही कथा आपल्या समोर कीर्तनकारांनी मांडलेली आहे. आता पुन्हा बघा, कीर्तनकार आपल्याला नदीचे महत्व कसे विशद करून देत आहे. प्रवाहिता नद्यः, नदीचा प्रवाह अखंड वाहत राहो, नदी समृद्ध होत राहो, समृद्ध संपूर्ण मानव जातीला आनंद हो. अशा प्रकारे मानव आणि नद्यांनी एकमेकांना सहाय्य करून संस्कृतीचे संवर्धन केले आहे. बघा, नदी अखंड वाहत आहे, संस्कृती वाढली आहे, संस्कृतीचे संवर्धन झाले आहे, नद्यांचे पाणी धरणांनी अडवले आहे, संपूर्ण मानव आनंदित झाले आहे, सगळी जमीन काळीभोर झाली आहे, त्याचबरोबर नद्यांच्या पाण्यावर वीज निर्माण केली जात आहे, यंत्र बसवले जात आहे. अशा प्रकारे नदीच्या पाण्याचा आपल्याला जीवनामध्ये अत्यंत उपयोग होत आहे आणि म्हणूनच या ठिकाणी विश्वामित्रांनी नदीला विनंती करून संपूर्ण मानवजातीचे कल्याण होईल अशा प्रकारे नद्यांचा प्रवाह अखंड राहण्यासाठी त्यांना विनवणी केलेली आहे. बघा, विश्वामित्रांनी त्या काळी केलेली विनवणी आपण त्यांनी नद्यांना जे वचन दिले होते त्याचं आपण पालन खरोखरच करत आहोत का, हा प्रश्न आज प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. नद्यांचे जे प्रदूषण होत आहे ते आपण खरोखरच रोखले पाहिजे. नद्यांच्या पाण्याचा आपल्याला भरपूर उपयोग होतो आणि त्यामुळे संपूर्ण मानवाने या नद्यांची काळजी घेणं ही अत्यंत आवश्यकता आहे, आजच्या काळाची ती गरज आहे आणि म्हणून प्रत्येकाने यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. आणि अशा प्रकारे या पाठामध्ये विश्वामित्र नदी संवाद हा आपल्याला दिसून येतो, म्हणजेच संपूर्ण ऋग्वेदातील सूक्तामध्ये जे काही विविध सूक्त आहे त्याच्यातील हा संवाद आपल्याला एक अनमोल असा उपदेश देतो की आपण नद्यांचे रक्षण केले पाहिजे.
बघा मित्रांनो, आता या पाठामध्ये आपल्याला कुठले कठीण शब्द वाटतात त्यासाठी जिथे मी काही शब्द लिहिलेले आहेत ते आपण जाणून घेऊया. अधिक्षेपम याचा अर्थ आहे अपमान. मास मा म्हणजे नको याचा संधी विग्रह मा अधिक असतो. मा हे एक अव्यय आहे. या अव्ययाला जे नको त्याची द्वितीय विभक्ती वापरली जाते. परत इराव दुसऱ्या काठावर. किंचित किंचित अधिक अभि. मर्त्यव मानव साधु छान. तवेदम संधि विग्रह तव अधिक इदम. विस्मरिष्यन्ति स्य भविष्यकाल म्हणजे द्वितीय भविष्यकाल. वि अधिक स्मृस्मरण धातू आहे या ठिकाणी याचा अर्थ आहे विसरतील. नैतत संधियुक्त शब्द त्याचा संधी विग्रह आहे न अधिक एतत. प्रिणहित्वा आपण मागील उत्तरामध्ये पाहिलं पूर्वकालवाचक धातू साधित लवंतव. ज्यावेळेस धातू उपसर्ग स्थगित असतो त्यावेळेस लवंतव्य होतात आणि या ठिकाणी प्रिण प्री हा धातू आहे. या ठिकाणी त्वांत प्रत्यय त्वांत अव्यय झालेले त्वा प्रत्यय जोडू. तरंगिणी याचा अर्थ आहे नदी. नंदिता हा कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण आनंदी झाले आहे. सस्य याचा अर्थ आहे धान्य. श्यामला काळी भोर सस्य श्यामला धान्याने काळी भोर असले समृद्ध असले. सेतुबंध धरण. जनित्रम अत्र जनित्रम अधिक अत्र. जनित्र म्हणजे वीज उत्पादक यंत्र म्हणजेच जनरेटर. इत्यादी शब्द याच पाठामध्ये आपल्याला दिसून येतात. याचा आपण सराव करायचा आहे. तसेच या पाठामध्ये आपल्याला भाषाभ्यास हा जो दिलेला आहे हा पाठ म्हणजे फक्त सरल अर्थ लेखनार्थ. फक्त आपल्याला हा पाठ भाषांतरासाठी परीक्षेमध्ये विचारला जातो आणि याचा भाषाभ्यास म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी दोन प्रश्न दिलेले. बघा हे सुद्धा माध्यम भाषा उत्तर आपल्याला या ठिकाणी या पाठावर आधारित प्रश्न विचारले जातात आणि त्यामध्ये आपल्याला याचं स्पष्टीकरणात्मक उत्तर लिहायचं असतं. ज्यावेळेस आपण स्पष्टीकरणात्मक उत्तर लिहितो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला संदर्भ स्पष्टीकरण आणि वैशिष्ट्य हे लिहायचं असतं. संदर्भामध्ये आपण पाठाची प्रस्तावना लिहितो की आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे. बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न संस्कृत मध्ये विचारला जाईल परंतु त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मराठीमध्ये लिहायचं. संदर्भ देताना आपल्याला त्या प्रश्नावर आधारित पाठाची प्रस्तावना लिहायची आहे. त्याबरोबर त्या प्रश्नावर आधारित स्पष्टीकरण आपल्याला लिहायचं आहे आणि नंतर त्याचं वैशिष्ट्य म्हणजे नेमकं त्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे हे आपल्याला लिहायचं.